दरम्यान या घोषणाबाजीवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले. कोणताही गैरसमज करून घेण्याची गरज नसल्याचं नाना पटोले म्हटले. गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही असं नाना पटोले म्हणाले. तुमचं जेव्हा भाषण सुरू होतं तेव्हा काही इथल्या तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि तुम्हाला आवर्तक घ्यावं लागलं भाषण. मला एक बघा, तुमचा गैरसमज स्वाभाविक आहे. वंचित महाआघाडीचा कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे, स्वाभाविक आहे. ते आपल्या नेत्यांचा घोषणा करतील तर त्याला काय अडचण.